येत्या 13, 14 आणि 15 ऑगस्टला दोडामार्ग येथील केर भेकुर्ली ग्रामपंचायतीच्या वतीने श्रावणधारा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवात रानभाज्या, वनौषधी, फळे, फुले आदींचे प्रदर्शन होणार आहे। केर भेकुर्ली ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने 13, 14 आणि 15 ऑगस्टला केर येथे श्रावणधारा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। पावसाळ्यात परिसरात आढळणाऱ्या रानभाज्या, वनौषधी, फळे, फुले आदींचे प्रदर्शन आणि त्यातून जैवविविधतेची सर्वांना ओळख करून देणे असा उद्देश महोत्सवामागे असणार आहे। केर हा दोडामार्ग तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला निसर्गसंपन्न गाव। केरफडी म्हणजेच क्यानुसार फॉरेस्ट डिसीज अर्थात माकडतापामुळे केर गाव सर्वा परिचित झाला। कर्नाटक, गोवा, केरळनंतर माकडतापाने महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रवेश केला तो याच गावात। पण गावकऱ्यांनी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या सहाय्याने केरफडीला हद्दपार करण्यात यश मिळवले। तीच एकजूट तोच एकोपा राखून श्रावणधारा महोत्सव यशस्वी करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे। महोत्सवाच्या उद्घाटनाला विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। पावसाळी रानभाज्या, फळे, फुले यांचे प्रदर्शन, केर भेकुर्लीतील पावसाळी पर्यटन स्थळे, त्या ठिकाणी ग्रामस्थ आणि पत्रकार यांचा संवाद, भारतीय संस्कृतीची ओळख सांगणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यावरण जतन आणि संवर्धनासाठी जाणीव जागृती असे विविध कार्यक्रम त्यानिमित्त होणार आहेत। ग्रुप ग्रामपंचायत केर भेकुर्ली, ग्रामस्थ केर भेकुर्ली आणि ज्यांना सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष आवड आहे असे सर्व होतकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ग्रुप ग्रामपंचायत केर भेकुर्लीच्या सर्वांच्या सहकार्यातनं 3 दिवसीय श्रावणधारा महोत्सव शनिवार दिनांक 13 ऑगस्ट 2016 ते 15 ऑगस्ट 2016 यामध्ये आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला जैवविविधता प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। या जैवविविधता प्रदर्शनमध्ये पावसाळी मिळणाऱ्या रानभाज्या, फळे, फुले यांचं प्रसार प्रचार आणि त्याचप्रमाणे आयुर्वेदिक औषधांचाही प्रचार करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। सह्याद्रीच्या पायथ्याशी आमचा गाव आहे आणि या गावामध्ये वेगवेगळ्या वन औषधी, वनस्पती आणि झाडे, पालेभाज्या, फळभाज्या, वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पतीची माहिती आधुनिक पिढीला व्हावी आणि त्याची ओळख व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायत आणि या गावामधचे सगळे ग्रामस्थ यांच्या वतीने श्रावणधारा महोत्सव आयोजित केलेला आहे आणि या महोत्सवातून वेगवेगळी माहिती मिळावी आणि निसर्गाविषयी लोकांना जाणीव व्हावी आणि निसर्गाचं संवर्धन आणि संरक्षण या उद्देशाने जो कार्यक्रम केलेला आहे, जो आयोजित आहे, त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावे। हा आमचा कार्यक्रम जो श्रावणधारा महोत्सव 3 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। हा कार्यक्रम ठेवण्यासाठी आमचा जो उद्देश म्हणजे एवढाच आहे की आमचा गाव हा निसर्गामध्ये आहे आणि निसर्गामध्ये ज्या पालेभाज्या वगैरे आहेत आणि बरीच वनस्पती आहेत, त्या वनस्पतीचे नवीन पिढीला त्याची जाणीव नसल्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळी झाडं आहेत, ती झाडं औषधोपचार वगैरे त्याच्यावरती हे ठेवणं आणि नवीन पिढीला दाखवणं, फळभाज्या, पालेभाज्या आणि काही असे अनेक जे समृद्धी इथे लाभलेले आहे आमच्या गावाला। केर भेकुर्ली ग्रुप ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम करून अनेक पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रे मिळवली आहेत। श्रावणधारा महोत्सवाच्या माध्यमातून निसर्गाचे रक्षण करा, पर्यावरण जतन आणि संवर्धित करा असा संदेश दिला जाणार आहे। प्रभाकर धुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग।